महिला बचत गट मायक्रो फायनान्स कडून वसुलीचा तगादा लावल्यास वसुली अधिकाऱ्यांची धिंड काढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांनी दिलेला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी चालू असल्यानं देशातील राज्यातील सर्व छोटे मोठे उद्योगधंदे बंद असल्याने व्यावसायिकांना कोणत्या प्रकारचा उद्योगधंदा करता आला नाही. त्यामुळं या लोकांना संचारबंदी काळात स्वतःचा जीव जगवणं कठीण बनलं असताना व्यवसायासाठी छोट्या छोट्या गृहउद्योगासाठीच्या घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँकेनं सवलती जाहीर केल्या असताना त्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत बचत गटाच्या कर्जांना मायक्रो फायनान्स पतसंस्था, जिल्हा बँका अशा वित्तीय संस्थांना कर्जवसुलीचा धडाका सुरू केलाय. लोकांना जीव जगवणं असह्य झालं असताना पैसे फेडायचे कशाने हा यक्ष प्रश्न असताना वसुलीच्या तगाद्यानं जनता हैराण झाली आहे. अशा प्रकारच्या जाचक वसुल्या करणाऱ्या वसुली अधिकाऱ्यांची धिंड काढू, असा इशारा अशोकराव माने यांनी दिलाय. तर अशा बँक पीडित लोकांनी वसुलीला न घाबरता प्रतिकार करावा आणि जवळच्या शेतकरी संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क करावा. त्यांच्या मदतीला शेतकरी संघटना सदैव प्रयत्नशील राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये जवळपास 3 महिने सर्व कष्टकरी, रिक्षावाले, महिला बचत गटाचे छोटे मोठे उद्योग या सर्व लोकांना लॉकडाऊनमुळे अगदी म्हणजे घरात स्थानबद्ध होऊन राहायला लागलं. त्यामुळे त्यांचं कोणतंही व्यवसाय चाललेला नाही आणि व्यवसाय चाललेला नसताना एकीकडं रिझर्व्ह बँकेनं आणि वित्तीय संस्थांनी परिपत्र काढून हे केलं की बँकांच्या वसुल्या वगैरे करता येणार नाहीत, त्यांना व्याजामध्ये काहीतरी सवलती देऊ आणि सक्तीनं असं कोणी वसुली करू नये. हे सर्व नियम धाब्यावर बसून मायक्रो फायनान्स आणि बचत गटाच्या आणि जिल्हा बँकासुद्धा शेतकऱ्यासाठी दिलेले जे काही 2 लाखाच्या वरली व कर्ज वसुली 14% करू, 15% करू, सक्तीनं वसुलीचे जे काही तगादे लावलेले आहेत वारंवार फोन देऊन लोकांना त्रास द्यायला चालू झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना जगणं असह्य झालेलं असताना छोटे उद्योग आज रिक्षासारखा व्यावसायिक आहे, त्याच्या रिक्षामध्ये बसायला माणसं तयार नाही, लोक घरामागे घराबाहेर पडायला तयार नाहीत आणि एवढे हे परिस्थिती असतानासुद्धा या लोकांनी पैसे भरायचे कुठनं, त्यांना जगणं मुश्किल आहे. 2 टायमाचं अन्न खाणं जमत नाही, त्याची हातातोंडाचा मेळ लागत नसताना जर बँकांच्या वसुली अधिकाऱ्यांनी या महिला बचत गटाच्या आणि मायक्रो फायनान्सच्या मधून जर शेतकऱ्यांना किंवा छोट्या उद्योजकांना, पानटपरीवाल्यांना किंवा व्यवसाय बंद असणारे इतर छोटे मोठे हॉटेल व्यावसायिकांना यांनी पैसे भरायचे कुठनं, हे सरासर विचार करून वसुली अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या वसुली थांबवाव्यात. बँकांच्या आदेश त्यांनी दिलेल्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे त्यांनी वागावं, अन्यथा आम्ही सांगली जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं असं कुठलं मायक्रो फायनान्स बचत गटाचे अधिकारी जर त्रास देत असतील त्यांना रस्त्यावर झोडपून काढल्याशिवाय सोडणार नाही, तरी तातडीनं या फायनान्सवाल्यांनी याची दक्षता घ्यावी, नाहीतर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीनं या अधिकाऱ्यांना झोडपून काढल्याशिवाय सोडणार नाही. माझी रिक्षा आहे, मी रिक्षा चालवतोय, 3 महिने झाले मी घरात बसून आहे. मी कसं चालवणार मी आता रिक्षा काढलो 2 दिवस, पण दादा लोक बाहेर येणार, एक शिट बसते किंवा 2 शिटा बसतात, ते पण बसून झाल्या, काय करायचं सांगा तुम्ही. आता मी हप्ते कुठनं भरणार आहे, माझी परिस्थिती बिकट झालेली आहे, मी काय करू शकत नाही, मी हप्ते भरणार नाही. तुम्ही मला सवलत दिली तर मी पुढं 6 महिने भरू शकते हप्ते. माझ्या अनुदानमुळे 2-3 महिने सवलत दिली होती, तरी काम धंदा नाही, काय नाही, आम्हाला कुठली किट मिळली नाही, ती अन्न पाणी खायला मी आता सध्याला हिजार मुश्किल होऊन बसले आमचं, आणि आम्हाला आता साईन होऊन बसल्या तर आमचा हप्ता भरा चालू करा म्हणून आमची फसवणूक करून त्यांनी फॉर्म भरून घेऊन गेले ते 2-3 दिवस झालं, आणि आज येऊन हप्ताच भरा याचा सकट भरा पैसे म्हणून त्यांनी आम्हाला दमदाट्या द्या लागल्या. ती आमच्याजवळ अन्न खाय आम्हाला मुश्किल झाली, आमच्याजवळ पैसा नाही, आम्हाला मुदत वाढवून देऊ देते, आता 2-3 महिने मुदत दिल्या का नाही अशी, आणि मोरू 2-3 महिने मुदत देऊ देते, आमच्याजवळ पैसा आला का आम्ही फोन करून साहेबांनी बोलवून घेतो, आमचे पैसे आम्ही फेडतो, आम्हाला कुणाचंही नको, आम्हाला आम्ही आमच्या कर्ज आमच्या ह्याच्यासाठी कर्ज काढलेलं आहे, कुणी रिक्षाला काढले, कुणी घराला काढले, कुणी शेताला काढले, काय तर आहेच प्रत्येकाचं, आम्ही पोट आमच्या गरजेसाठी आम्ही घेतले म्हणजे आम्हाला कोणाचं बुडवायचं नाही, आम्ही फेडणार त्यांचे पैसे, पण आम्हाला सरळ सवलत देऊ द्या, मुदत देऊ द्या, ती आता 2-3 महिने दिली अशीच आणि पुढे 2-3 महिने देऊ द्या, ती आमची रोटी वसुली आम्ही त्याच्याने बोलवून आम्ही त्यांचे पैसे फेडतो. पण आमचं असं झालंय की आता कुठल्या बायकांचं काम धंदा सगळं घरात खुटून बसले, कोण काम नाही, धंदा नाही, रिक्षा चालू नाही त्या, रिक्षात शिटा बसायला नाही त्या, तर आम्ही कशात पैसे फेडणार, कर्ज फेडणार. आता जिकडे तिकडे किटे पिटे वाटायला लागले ती, पण आमच्या सुभाषनगरला काहीच नाही. आता मुंबई सारखी परिस्थिती, सुभाषनगर, इंदिरानगर, खोतनगर, दत्त कॉलनी तसं चाललंय, इकडे तिकडे जाऊ देणार झाले तर आम्ही काम करून कसं खाणार आहे,
आमच्याजवळ आता सध्या पैसा नाही आणि काय सरकार आम्हाला काय आपलं निर्णय देईल ते आम्ही याला मान्य आहे. लॉकडाऊन होईपर्यंत आम्हाला सवलत मिळावी आणि याच आमचं माफ व्हावं, आमचं सगळं व्यवस्थित लागलं का आम्ही गटाचं सगळं भरायला तयार आहे. पण आता आम्हाला सध्याला 2-3 महिने त्यांनी सवलत द्यावं. आमच्याकडे आता सध्या स्पेशल आम्हाला मुदत द्यावं, आमची रिक्षा बंद आहे, रिक्षात कोण बसणार काही नाही, आम्ही आता पैसे मिळत सगळ्या रिक्षा सगळ्या धंद्या पाणी असणी, तुम्ही वरन कर्ज पाणी द्या लागलायचा, मशी द्या लागलायचा, पण रिक्षावाल्याचं कोण दिकल काय दाद घेणं झालंय याच्या रिक्षावाल्याची परिस्थिती, त्यांची लेकरं बाळ काय खात असतानी कोण तिची दाद घेणं झालंय, रिक्षावाल्यांनी खायचं काय, ते पोरं बाळ चुडू 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 करलेले ती एक सीट बसत